मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। बच्चूकडू यांनी संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्रमक प्रतिक्रिया घेतली। तर संभाजी भिडे यांनी महापुरुषांबद्दल बोलताना आपली औकात पाहिली पाहिजे। भिडे स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले होते का? तर स्वातंत्र्य लढ्यात तुमचं योगदान काय आहे? महात्मा गांधी यांना बदनाम करणं चुकीचं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाने यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय। संभाजी भिडे सध्या अमरावती या वक्तव्याकडे, खरं तर प्रत्येकानं एवढ्या मोठ्या महापुरुषांबद्दल बोलण्याच्या अगोदर आपली औकात पाहिली पाहिजे। माझा भिडे गुरुजींना सवाल आहे का, तुम्ही स्वातंत्र्याच्या पूर्वी जन्माला आले, स्वातंत्र्याच्या पूर्वी या जन्माला असताना तुमचं योगदान काय स्वातंत्र्यासाठी? कुठलंही योगदान नाही। कुठल्याही प्रकारच्या स्वराज्यासाठी, सुराज्य निर्माण करण्यासाठी आपण काही केलेलं नाही। जनसामान्यांचा आवाज अधिक, ज्या काही दुःख असेल त्याच्यासाठी आपल्याला काही करता आलं नाही। आणि मग महात्मा गांधीजीच्या काही गोष्टी, उत्पादक गोष्टी बाहेर काढून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत असेल तर हे फार चुकीचं आहे। मला वाटतं आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसांना असं करणं ही खरं तर फार वाईट गोष्ट आहे। मला वाटतं याबाबतीत बी जे पीनं आणि आमच्या सी एम साहेबांनी आपलं मत स्पष्ट केलं पाहिजे। कोणीही असो, रावजीनं मदत सावरकरांच्याबद्दल बोलले किंवा आधी कोणी नेहमी मोठ्या मोठ्या माणसाच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलत असतं, तर यावर मला वाटतं अटक होणं, त्यांच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे। कारण आत्ता आपण पाहतो का काही पुरावे शोधाचे आणि मग त्याच्या विरोधात काही बोंबाबोंब मारायच्या, हा एक धंदा होऊन बसलेला आहे। म्हणजे सगळ्या बघ, काँग्रेसने सावरकरांबद्दल बोलायचं, भाजपाचे काही लोकांनी महात्मा गांधीजीबद्दल बोलायचं, तर हे चुकीचं आहे असं होऊ नये। तिरंग्याबद्दल सुद्धा भिडे गुरुजींचं मत वेगळं आहे, स्वातंत्र्याबद्दल वेगळं मत आहे। अशा हेच जर एखाद्या मुस्लिम बांधवानं जर म्हटलं असतं तर आपण लगेच ॲक्शनवर आलं असतं, देशद्रोही म्हटलं असतं। यांना काय म्हणायचं, देशद्रोहीने तर काय म्हणायचं आहे? तिरंग अस्तित्व असलेल्या तिरंग्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असेल तर हा देशद्रोह आहे। आणि यांना खरं तर भारतातून बाहेर काढून टाकायला।